उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज सबसे पहले आपके मोबाइल पर। नमस्कार, उल्लास लाइन बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कार्यकर्ता व पदाधिकारी यांची आढावा बैठकचे आयोजन शांताराम सभागृहात पार पडले। या बैठकीत प्रदेश निरीक्षक प्रमोद हिंदूराव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। तसेच मोदीच्या विकास कामावरही जोरदार टीका केली। पाच राज्यात भाजपचा दारुण पराभव झाला, महाराष्ट्रात सुद्धा पराभव केल्याशिवाय राहणार नाही असे हिंदूराव म्हणाले। निवडणुका तोंडावर आहे, कार्यकर्त्याचे मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन कामाला लागा अशा सूचना दिल्या। अंबरनाथ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला पाहिजे असे विचार मांडून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण। विधानसभा मतदारसंघाचा आमदार तर आणायचाच आहे, परंतु लोकसभेचा सुद्धा उमेदवार आणण्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला मतदान करायचं। ज्याच्या त्यासाठी आम्ही नेहमी बोलत होतो की याचा परतीचा मार्ग सुरुवात होईल, सुरुवात आहे, अगदी सुरुवात तीन राज्यात झालेली आहे। म्हणलं राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, त्या ठिकाणी त्यांची हार झालेली आहे आणि इथून पुढे येणारे दिवस त्यांच्यासाठी म्हणजे हे परतीसाठी आणि पराजयासाठी असतील असं एक आपल्याला काही बोलण्यास हरकत नाही। कारण लोकांना आपण किती फसवणार आहोत, फसवायचे पण काही टायमिंग असतो। 15 लाख कोणाच्या खात्यात जातील, 15 पैसे आले नाही। महिलांना माहिती महागाईची परिस्थिती काय झाली, घ्यास किती मागलं, अन्नधान्य किती मागले, हे महिलांना सुद्धा माहिती। मला वाटतं महिलांनी इकडे ते खोलतील पैसे सुद्धा ते सुद्धा काढून या मोदी साहेबांना द्यावं लागलं। आणि शेतकऱ्यांच्या बद्दल तर न बोललेलं बरं, किती शेतकरी मेले असतील याचा हिशोब राहिलेला नाही। आणि ही सरकार जे आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे असं काही म्हणलं तर वावगं ठरणार नाही। मोदी साहेबांना काही गोष्टी का समजलं नाही, याचं काही कारण समजलं नाही। तुम्ही तो नीरव गेला, नीरव मोदी बाहेर गेला, मल्लेसारखी माणसं बाहेर गेली आणि ही एवढ्या म्हणजे हजारो कोटी रुपये डुबवणारी माणसं ही बाहेर कशी गेली, याच्यामध्ये ह्याच लोकांचा हात होता। आणि आपल्या शेतकऱ्यांनी दिलेले कर्ज ते माफ करण्यासाठी किती आपल्याला काबार कष्ट करावं लागले अशी ही फसवी सरकार आणि यांचे दिवस संपत आलेले। फक्त आपण सतर्क राहिलं पाहिजे, सांभाळायचं। त्या पानावर असलेले जे काही 40-45 मतदार असतील तेवढ्याशी त्यांनी सतत संपर्क करायचा, दुसऱ्या पानाकडे त्यांनी लक्ष द्यायचं नाही। अशा पद्धतीने जर काम केलं तर मला वाटतं आपण सुद्धा चांगल्या प्रकारे बांधणी करू शकतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला 6,000 कोटी देईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं होतं। मोदी साहेबांनी काय ते आश्वासन दिलं होतं, नरेंद्र मोदी साहेबांनी ते आश्वासन दिलं नव्हतं, तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं। 6,000 कोटी रुपयाचं पॅकेज उल्हासनगर आपल्या कल्याण महानगरपालिकेसाठी आम्ही देऊ म्हणून 6,000 कोटी नाही, 60 कोटी रुपये त्यासाठी काय आलेले नाहीत। परंतु मला या ठिकाणी सांगायचं की मोदी साहेब 18 तारखेला ज्या मेट्रोचं उद्घाटन करायला येतात किंवा भूमिपूजन करायला येतात, हा मेट्रोचा प्रकल्प भास्करराव जाधव राज्याचे नगरविकास मंत्री होते, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हुन साहेब होते, त्यावेळचा हा सर्वे झालेला रिपोर्ट आहे। आणि त्या सर्वे झालेल्या रिपोर्टच्या अनुषंगाने त्या ठिकाणी नव्यानं त्या परिसरामध्ये तळोजा असेल, अन्य काही असेल, भिवंडी असेल, ठाणे असेल, कल्याण असेल, या ठिकाणी मेट्रोचा प्रोजेक्ट येतो आहे। मेट्रोचा प्रोजेक्ट MMRDCच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोजेक्ट येतो आहे। तर त्यांनी प्रोजेक्टचं उद्घाटन केले, लोकांना काही स्टेशन आहे दाखवले असं म्हणतात। मला वाटतं का यांचं हुकुमशाही पद्धतीने काम सुरू आहे, प्लॅन इस्टिमेट काय बनवायचं का नाही ते अजून त्यांना काही कळलं आहे की नाही माहीत नाही। परंतु भूमिपूजनाचा तडाखा त्यांनी 4 वर्षापासून सुरू केलेला आहे, जिथे जातील तिथे भूमिपूजनाची घोषणा ते करतात, प्रत्यक्ष कामं झालीत की नाही याचा पाठपुरावा काय ते पाहत नाही असं आपल्याला दिसतं। आणि म्हणून राज्यात ज्या ज्या ठिकाणी त्यांनी नारळ फोडलेले आहेत ते नारळच फुटले गेले आहेत, प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी काय झालं नाही। निवडणुका सामोरा येतात आणि निवडणुकीला सामोरं जात असताना त्यांना आता काहीतरी लोकांना सांगायचं आहे, सांगण्यासारखं दुसरं काहीच नाही। 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये त्यांना जोरदार चपराक जनतेने दिलेली आहे,
त्यामुळे आता त्यांची पैशाची जादूसुद्धा या पुढच्या काळामध्ये राज्यामध्ये चालेल असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की कुठलंही भूमिपूजन करत असताना प्लॅन इस्टिमेट झाल्याशिवाय सहसा कोणी करत नाही, परंतु या सरकारला अगोदर नारळ फोडायची धार फार घाई झालेली आहे आणि ते भूमिपूजन मला वाटतं ते तसंच राहील. परत आमच्याच नेत्यांना पुढे येऊन तिथं भूमिपूजन करावं लागेल की काय अशी परिस्थिती जनता निर्माण केल्याशिवाय राहणार. पाच राज्यामध्ये भाजप चकणाचूर झालेला आहे, तर मग ही हवा आपली इकडे चालेल का? तर पाच राज्यांनी कौल दिलाय तर सहावं राज्य आपलं महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये काय देशामध्येच त्याची हवा सगळी हवा बदल रही आहे, तर हवा ती बदलणारच आहे. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता या राज्यामध्ये आणि देशामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर.